हेलो स्टूडेंट्स, एनएस एज्युकेशन या चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण द ट्विन्स या पोएमचं अप्रिसिएशन बघणार आहोत. चला तर मग स्टार्ट करूयात द ट्विन्स अप्रिसिएशन. तर आपण फर्स्ट लिहित असतो टायटल. द टायटल ऑफ द पोएम इज द ट्विन्स. त्याच्यानंतर आहे नेम ऑफ द पोएट. ही कविता कोणी लिहिली? नेम ऑफ द पोएट, तर हेनरी सॅमब्रॉक लाय हे आहेत या कवितेचे पोएट. त्याच्यानंतर आहे राईम स्कीम. राईम स्कीम आहे ए बी ए बी सी डी सी डी. राईम स्कीम कसं ओळखायचं याबाबतची व्हिडिओ मी अपलोड केलेली आहे. जर तुम्ही ती व्हिडिओ बघितली नसेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते, ते जाऊन तुम्ही चेक करा. त्यानंतर फिगर्स ऑफ स्पीच, पन आणि हायपरबोल. त्यानंतर नेक्स्ट आहे आपली थीम किंवा सेंट्रल आयडिया. तर बघा या पोएमची थीम काय आहे. दिस इज अ ह्युमरस पोएम. द सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम is the problem faced by one of the identical twins. Here, the problem is so exaggerated that it creates a humorous effect. The poem is very funny. The confusion of the twin identities and the problems are depicted in a comic way. तर अशा प्रकारे ह्या कवितेची ही थीम आहे. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा. असेच नवनवीन व्हिडिओज मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.